पालघरच्या धुंदलवाडीतली ही आश्रमशाळा आहे. शाळेच्या पटांगणावर मांडव टाकले गेले. रोज या मांडवातच वर्ग भरतात आणि आश्रमशाळेतले विद्यार्थी त्यातच रात्री झोपतात सुद्धा, कारण कधीही येऊ शकणाऱ्या भूकंपाची भीती. गेल्या साधारण 4 महिन्यांपासून पालघर परिसरात सतत भूकंपसदृश धक्के बसत आहेत, मोठे आवाज येत आहेत. त्या भीतीनं सगळे इमारतींमध्ये जायला घाबरत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलं जेव्हा आली तेव्हा लगातार त्या दिवसापासून कंटिन्यूस चालूच आहेत आत तग आहेत. जमीन हादरते, बिल्डिंग हादरते, मुलांचे क्लासरूम आहेत ते सर्व हादरतात आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. आणि हे चित्र केवळ एकट्या धुंदलवाडीचं नाही आहे, तर पालघरच्या डहाणू परिसरातल्या बहुतांश शाळा सध्या उघड्यावरच भरत आहेत. कपडे, अंथरुणं, पांघरुणं, या सगळ्या बॅगा आणि त्याच्यासोबतच वह्या, पुस्तकं, हे सगळं घेऊन या मुलांना या तात्पुरत्या तंबूच्या वर्गामध्ये विद्यार्जन करावं लागत आहे. असा वर्ग याच्यापूर्वी कधी आपण पाहिला होता? हिवाळा तर या सगळ्यांनी कसाबसा कुडकुडत इथंच राहत अभ्यास करत काढला. उन्हाळा आहे तो परीक्षांमध्ये आणि सुट्ट्यांमध्ये निघून जाईल या तंबूमध्ये. पण खरी बिकट परिस्थिती येईल ती पावसाळ्यामध्ये. या जंगलामध्ये प्रचंड पाऊस पडत असेल त्यावेळेस या तंबूमध्ये ही मुलं कशी राहणार आहेत? आत्तापर्यंत सर्वाधिक क्षमतेचा धक्का 1 मार्चला रिश्टर स्केलवर 4.3 इतका नोंदला गेला आहे. 1 फेब्रुवारीला 3 ते 3.5 रिश्टर क्षमतेचे सलग 6 धक्के एकाच दिवशी बसल्यानंतर या भागात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. जोरात हालायचं, मग आम्ही बाहेर पडतो घरातून. आठवड्यात म्हणजे 2-4 दिवस वाटते काय नाही नाही आता गेलं असं, पण परत म्हणजे काय वाढतच चालले. ते मनामध्ये एक भीती निर्माण झाली की जमीन फाटून जाईल किंवा आपण जमिनीत कोसळून जाऊ, असं लोकांमध्ये एक समज पसरला. जिल्हा प्रशासनानं प्रत्येक वाडीवर 1 राहुटी तूर्तास बांधली आहे. काही जण तात्पुरती स्वतःची घरं बांधूनही राहत आहेत. या धक्क्यांनी इथल्या काही घरांना तडेसुद्धा गेलेले पाहायला मिळतात. हे लक्षात घ्या की आहे त्या ठिकाणी जे भूकंप होत आहे ते बारीक आहेत आणि त्याचा तुम्हाला काही हानी होणार नाही. याची धक्क्याची कारणं म्हणजे छोटी छोटी जी ॲडजस्टमेंट होते त्याला सायस्मिक स्वार्म किंवा भूकंपाचं छोटे छोटे धक्क्याचं एक समूह असं म्हटलं जातं. याला कारणं अनेक छोटी छोटी असू शकतात की ज्या ठिकाणी प्रेशरमध्ये बदल झाला, हवामानात बदल झाला, तर त्यामुळे कदाचित होतं, तथापि हेच कारण असेल अशातला भाग नाही. असं असलं तरीही परिस्थिती जर उद्भवली तर तिला तोंड देण्यासाठी प्रशासन तयार आहे का, हा प्रश्न विचारला जातोय. इथून जवळच तारापूरची अणुभट्टी आहे आणि त्यामुळं गांभीर्य अधिक वाढत आहे. जोपर्यंत या धक्क्यांमागचं नेमकं भूगर्भशास्त्रीय कारण समजणार नाही तोपर्यंत भीतीचं सावटही हटणार नाही. मयुरेश कोंडूर, BBC.